किंवा मेजरमेंट कुठे ठेवायचं किंवा ते लाकूड जर किती जाड ठेवायचं आम्ही सगळं हाताचं काम आहे, त्याच्यात कुठल्याही मशीनचं काम नाही. पहिला सतार किंवा तंबोरा असतो बनवायला घेता, त्याचा भोपळा जो असतो तो पहिला कापावा लागतो वर्षातून आणि ते पाण्यात भिजायला ठेवतो. तो एक दिवस भिजला की मग त्याचा 3-4 सेक्शन करून घेतो, त्याच्यावर नंतर गळा चढवतात, त्या गळ्याला टेके लावतात आणि तो समजा कमी जास्त असतो शेप मध्ये करता येतो. गळा म्हणजे काय? कुठला गळा म्हणतात? कोणत्या प्रकार? गळा म्हणजे हा जो भाग आहे हा भाग इथं भोपळ्याला जोडला असतो. जे भोपळा कथा ओला असतं म्हणजे हे कच्चं फिटिंगच असतं, त्याला मग टेके लावतात तेव्हा तो कमी जास्ती लेवलमध्ये करण्याकरता आणि तो दोन दिवस वाळायला ठेवतो. वाळल्यानंतर तो अगदी कडक होतो, मग तो गळा काढतात तो फिक्स बसवतात म्हणजे त्याला फिविकॉल वगैरे लावून आणि त्यानंतर मग त्याला दांडी सोडतात. ही दांडी ती कशाची असते? ही तूनच्या लाकडाची, तूनच्या लाकूड, तून तून किंवा इंग्लिशमध्ये त्याला रेड सिगन म्हणतात, त्या लाकडापासून बनतो. हे कुठे आपल्याकडे मिळत आहे? हो, कर्नाटकातून येतं. तर ते बसवल्यानंतर मग ही वरची चबकडी बसवतो, मग हे पत्ती जे आहेत ते त्याला सपोर्ट किंवा नक्षी गम करून याची पत्ती बसवतो. पत्ती बसवलं की मग हे नक्षी काम जे सिलोलाइट किंवा प्लॅस्टिक, प्लॅस्टिकमध्ये याचं काम होतं. आणि हे जे आपल्याला स्टीलचे ज्याच्यात त्याच्यातून स्वरांचा आवाज पडले ते पडदे काय म्हणतात त्याला? पडदे. पडदे हा, ते कसे ते स्टीलचे असतात? हे जर्मन सिल्वर. जर्मन सिल्वर हे आपल्याकडे बनतं हे सगळं? जर्मन सगळं आपलं, फक्त तारा आपल्याकडे बनत परदेश जर्मनी. हे सगळे जे फीड असतात त्याला प्रत्येकाचं ताण हे करण्यासाठी त्याला दोऱ्याने फिट केलेलं असत नाही तो तेही सगळं आपल्याकडेच बनतं का? हो सगळं तुमच्या इथंच बनतं, तुम्हीच बनवता इथं नाही रेग्युलर बाहेर मिळतं? रेडीमेड मिळतं. मी एक तंबोरा तयार व्हायला कच्च्यापासून पक्क्यापर्यंत किती काळ लागतो? साधारण 1 महिना लागतो. आणि सतार? सतार एक साधारण तेवढं ते जॉईंट करतो, त्याला किती प्रमाणात झुकवायचं त्याच्यामुळे मीठ चांगली आली पाहिजे. मीठ म्हणजे काय? मीठ म्हणजे एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर जाणं. सतारीत कमीत कमी 4.5-5 स्वराची मीठ गेली पाहिजे चांगल्या सतारी. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट की कलकत्त्याहून सतारी घ्यायला माणूस पुण्यात येतो, त्याच्यावर आत्तापर्यंत असं होतं की पुण्यातले लोक किंवा कुठलेही लोक कलकत्त्यात सतारी घ्यायला जात होते. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी माणूस माझ्याकडे आला सतारी घ्यायला कलकत्त्याहून, मी अगदी वेडा झालो. त्याच्या अगोदर बऱ्याच ठिकाणी सतारी जात होत्या असं काय नाही, पण कलकत्त्यातून येणं कारण कलकत्ता आगर आहे सतारीचा, तसं आमचा तंबोरा हे कानपुरा तसं सतार हे त्यांचा मेळ आहे. मग तेव्हा पहिल्यांदा पटलं हो कुणी घेतला पहिला पहिली सतार? काहीच पर्यंत आयुष्याच्या साठी नंतरचं ध्येय काय? जास्तीत जास्त चांगली वाद्य बनवणं.